नाही खरंय की मी पण त्या ठिकाणी दीक्षाभूमीवर गेलेलो होतो सगळी परिस्थिती बघायसाठी. गुन्हे दाखल करण्यासारखी परिस्थितीच नव्हती तिथे, पण दडपशाहीचा जो सरकारला दडपशाहीची जी सवय आहे की कोणी आवाज केला की त्याचा आवाज दडपला जावा, त्याला लगेच गुन्हे दाखल करावेत, कारवाई करावी, काय त्यांनी केलं? स्वतःच्या जी पावनभूमी आहे ज्याला आपण श्रद्धास्थान म्हणतो, अशा भूमीमध्ये जर लोकांच्या भावनांचा विचार न करता हे सगळा प्रकार तिकडे उद्योग सुरू होता, तो प्रोजेक्ट सुरू होता, त्यामुळे हा कोणी काही इंटेन्शनली केलेला हा विषय नव्हता, तर तो जनभावनेचा उद्रेक होता. आणि अशा वेळेस त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. मी CPC पण बोललो, स्वतः पोलीस आपल्या महासंचालक आहेत याचे कमिशनर पोलीस आहेत नागपूरचे, त्यांच्याशी मी स्वतः बोललो की आपण यांच्यावर असलेले गुन्हे तुम्ही ते काय प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेत असाल तेवढ्यापुरती घ्या, डिटेन करा आणि सोडून द्या. पण तिकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून हा आतदायीपणा केला, तर त्यांच्यावरचे गुन्हे माफ झालेच पाहिजेत. आणि ती आमची पण मागणी आहे की विनाकारणचे ते गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर, ते गुन्हे वापस घ्यावेत अशी आमची मागणी. नाही, आम्ही आमच्याकडे 3 लोक निवडून आमचे येऊ शकतात एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. आमचे सगळे मित्रपक्ष आमच्याबरोबर असलेले समविचारी पक्ष, त्यामुळे आम्ही वापस घेण्याचा प्रश्नच नाही. आमचे 3ही उमेदवार निवडून येतील हा पूर्णतः आम्हाला विश्वास आहे. या सरकारची पद गेली आहे, आमदार सत्ताधाऱ्यातील घाबरलेले आहेत, त्यांना भीती वाटते की पुढे काय होईल आमचं. आणि ही ते काय लाडली बहीण काढलं तरी काही आमच्या बहिणी त्यांना अशा म्हणजे अशा सरकारला ते बहिणी मतदान देणार नाहीत, कारण महागाई आणि सिलेंडरचा भाव वाढवून महागाई वाढवून लूट लूट लुटलंय. त्यामुळे जनतेचं एक आम्हाला काल मुख्यमंत्र्याच्या नावे एका बहिणीने पत्र पाठवलं, तुम्ही 1,500 देण्यापेक्षा महागाई कमी करा असं त्यामध्ये पत्रामध्ये उल्लेख आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. तर हे 2 महिन्यासाठी वाटाण्याच्या अक्षता लावून सरकारी पैशातून मत खरेदी करायचा जो काही प्रकार होता तो आता जनतेने ओळखला आहे. शासकीय निधीतून मत खरेदी करायचा केविलवाणा प्रयत्न आहे. आणि बहिणींना आमच्या आज सरकार आल्यानंतर ही सद्बुद्धी त्यांना वर्षभरापूर्वी का सुचली नाही, तर आत्ताच का सुचली निवडणुकीच्या तोंडावर? तर गेलेली पत काहीतरी सांभाळावी, कारण सपाटून मार खाला आहे विधानसभेमध्ये, तर ते केविलवाणा तो प्रयत्न आहे आणि त्यातून काही निष्पन्न होणार नाही. पण आपल्याला एक सांगतो की मी आता तो विषय मांडणार आहे, मराठवाड्यातील परभणी हिंगोली या भागातील नांदेड आपला विशेष करून जालना या भागामधून शेतकऱ्यांच्या 350 DP या चोरीला गेल्या, ज्याला ट्रान्सफॉर्मर म्हणतो शेतकऱ्याच्या शेतात लावलेला 350 एका वर्षात, याची तक्रार तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणून दिली, त्याच्या दिलेल्या तक्रारी आणून दिल्या. मला वाटतं की हे एक रॅकेट आहे अधिकाऱ्यांचं आणि या चोरांचं, चोरी करायची परत द्यायची त्या कारखान्यामध्ये आणि शेतकऱ्याकडून 2 लाख घेऊन ती DP पुन्हा लावून द्यायची. काय करताय गृह खातं? 350 DP शेतकऱ्याच्या चोरी जातात, केवढा मोठा प्रकार. पण त्याकडे यांचं लक्ष नाही, कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष नाही, केवळ आणि केवळ टेंडरबाजीवर यांचं लक्ष आहे, कमिशनखोरीवर लक्ष आहे, याच्या पलीकडे या सरकारचं दुसरं काही काम दिसत नाही. आता आम्ही काढू एक एक भ्रष्टाचाराचे प्रकरण, प्रचंड मोठे भ्रष्टाचार आहे. मुंबईतल्या सगळ्या जमिनी त्यांनी वाटणं सुरू केलं आहे, मालाडची जमीन दिली, मेहर कोटेजांनी सांगितलं देणार नाही, देऊ नका, पत्र दिलं सत्ताधारी आमदाराने तरी पण देऊन टाकली. आता काय बोलावं, म्हणजे किती गंभीर विषय आहेत सगळे मांडू. काल ते कृषी मंत्री धनंजय मुंडे जे उत्तर देत होते आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली, आम्ही 15,000 कोटी दिलेत, मी माझ्याकडे सर्व आकडे आहेत, यांनी GR काढला पण पैसेच दिले नाही. 4,600 कोटीच्या वर
त्यांनी पैसे दिले नाहीत। आणि 1 जानेवारी 2024 पासून जे काही आपत्ती आल्या त्याचे तर त्या पैशाचं तर पत्ताच नाही। 15,000 कोटी सांगतात आणि 4,600 कोटी रुपये मागच्या 2 वर्षामध्ये फक्त शेतकऱ्याला मिळाले। हे बनवाबनवी करतायत, शेतकऱ्याला फसवत आहेत। आणि मग अशाच प्रकार यामध्ये पीक विमा कंपन्या पीक विमामध्ये झाला आहे। बीडमध्ये MIDC च्या जागेवर शेती केली, त्या MIDC च्या जागेच्या गेलेल्या जागेच्या मध्ये त्या शेत त्यांच्या नावाने पैसे उचलले गेले पीक विमा पैसे कंपनीकडून। एवढा भोंगळ कारभार आहे। आणि जो शेतकरी ओरिजिनल आहे त्याला मदत करायची नाही, आणि जे पात्र नाहीत त्यांच्या खात्यावर पैसे टाकायचे आणि ते पैसे काढून घ्यायचे, हा एक मोठा रॅकेट या संदर्भातला आहे। पण त्याचा पर्दाफाश करू शकत नाही, कारण सत्ताधाऱ्यांची हातमिळवणी आहे। सरकारचं लक्षच नाही, सरकारचं लक्ष काय ना येऊन जाऊन खोटे नेरेटिव्ह आता ह्याच्यावरच लक्ष आहे। यांनी खोटे नेरेटिव्ह सेट केला, यांनी त्या प्रकरणात खोटे नेरेटिव्ह सेट केला, आम्ही आता सावध झालो। काय सावध झालात, काय खोटं नेरेटिव्ह आहे? तुम्ही स्वतः याची सुरुवात केली हे खोटं बोलण्याची, लोकांना फसवण्याची, तर हे सगळं काय आहे? यामध्ये या सरकारचं लक्ष कुठे नाही आहे, आणि सरकारचे अनास्था, सरकारचं दुर्लक्ष, त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होतो आहे। तो त्यांचा प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे। आता जरांगे पाटील म्हणत असतील की कोणाला पाळायचं आणि कोणाला ठरवायचं, तर हे जनता ठरवेल, आम्ही त्याच्यावर काय बोलणार। त्यांचं म्हणणं आहे की कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाळायचं, तर हे याचा निर्णय जरांगे पाटील घेतात की जनता घेते, हे येत्या निवडणुकीमध्ये ठरेल। राहुल गांधी नाही त्यांची फाटते, त्या निंबाळकरांना सांगतो मी, तुमची का फाटते? राहुल गांधींचं नाव घेतल्याबरोबर तुमच्या डोक्यातच असतं आणि प्रेम आहे काय की हे तुमची भाजपा आता 10 वर्ष झाली सत्तेत आली, कुठे होती त्या वारीतनं, काय संबंध होता त्यांचा? तुम्ही मोठ्या नाकाने कांदे सोलताय। हे सगळं जे काही वारीचा मार्ग असेल दिवसेंदिवस प्रशस्त करायचा, वारींना सोयी सुविधा पुरवायच्या, हे कोणी केलं? तुमच्या आजोबांनी केलं काय? हे काँग्रेसनीच केलं? हे काय RSSनी केलं काय? त्यामुळं ते भ्रमिष्ठ झाले आहेत। त्यांना जळी स्थळी गांधीचं नाव घेतलं की त्यांना भीती वाटायला लागली, जसं त्यावेळेस धनाजी आणि संतांजींचं नाव घेतल्याबरोबर त्यावेळेस मोगलांची थरका पुडायची, तशी भीती आता यांच्या डोक्यात राहुल गांधी म्हटल्याबरोबर यांच्या डोक्यावरचे केस उभे होतात। म्हणून त्या अनुसेपोटी त्यांनी हे असे स्टेटमेंट करतात। आम्ही वनमंत्र्यांशी बोललो, लवकर बंदोबस्त करा, काय ट्रान्सलोकेट करायचं असेल तर ते वाघ काढा, कारण वाघाच्या टेरिटरीपेक्षा अधिकचे वाघ त्या ठिकाणी तयार झाले, त्यांची टेरिटरी कमी पडत आहे, संख्या जास्त झाली, जंगल कमी पडत आहे। असं म्हणतात की 12 मैलाचा एका वाघाला टेरिटरी लागते। आता वाघच वाघ झालेत तर एकामेकाच्या उरावर जाऊन बसतायत, आणि उरावर बसून जर एखादा दुसरा वाघ नाही मेला तर माणसाला मारतायत। आता अनेक वाघ जखमी झाले आहेत मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, त्या जखमी वाघांना त्यांना असं वाटतं की आता आपल्यानं शिकार जमते की नाही, तर माणसावर शिकार करायचा आहे, असाही प्रयोग तिथे झालेला आहे। त्यामुळं माणसाची शिकार करणाऱ्या हिंस्त्र वाघांचा बंदोबस्त त्वरित करावा अशी मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे। विधान परिषद निवडणुकी आहे, काल फडणवीस म्हटले की त्यांच्याकडे त्यांचे 9 उमेदवार निवडून येतील यांचं पूर्ण संख्याबळ आहे, तर आज अजित पवार देखील म्हटले की कुठल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेणार नाही आमच्याकडे पूर्ण ना। आम्ही सांगितलं आत्ता, आम्ही उमेदवारी मागे घ्यायचा प्रश्न आहे, आमच्याकडे संख्याबळ आहे, निवडणूक झाली तर होऊ द्या, नाहीतर त्यांना पाहिजे असेल तर कुठला उमेदवार त्यांनी वापस घ्यावा, कोणाला ठरवायचं ते त्या महायुतीने ठरवावं, आम्ही काय कोणाला आमचा एकाकडे रोख नाही। त्यांनी आत्ता घेतली तर आम्हाला 3 द्यावं, त्यांनी 8 घ्यावेत, विशेष संपवावा,
अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे. ते आमचे दोनही निवडून येतील, आमचे आहेत, महाविकास आघाडीचे आहेत, त्यामुळे दोनही निवडून येतील आणि आमचा तर निवडून आलाच आहे काँग्रेसचा. ती चर्चा काल भुजबळ साहेबांच्या बरोबर आमची झाली, ते तारीख कळवणार आहेत, आठवड्यात होणार होती, कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये ती असू शकेल, ती चर्चा सुरू आहे. लाडकी बहिणीच्या फॉर्मवर कितीही फोटो लावा, युरियाच्या बॅगवर फोटो लावलेत आणि युरियाच्या बॅगवर फोटो लावल्यामुळं शेतकऱ्यांनी कशी जिरवली हे महाराष्ट्रातील महायुती विसरू शकत नाही. पुन्हा अधिक फोटो लावाल तर तुमची अधिक जिरवतील, त्यामुळे त्या फोटोच्या भानगडीत पडू नका, आमचा त्यांना सल्ला आहे. नाही तर तुमच्या फोटोवरच काय राग काढतील, कारण ते चेहरे आता लोकांना नको आहेत, हे चेहरे पाहिले की लोकांचा संताप होते. त्यामुळं उलट करण्यापेक्षा चांगलं काही होईल तर सद्बुद्धी त्यांना पंढरीच्या पांडुरंगानी द्यावी, एवढीच त्यांना आमची विनंती. आमच्याकडे पुरावे आहेत, आम्हाला माहीत आहे, मी प्रतिक्रिया ऐकली, अजून काही पुरावे आहेत. तो जे आर काही लपून राहिला नाही, गव्हर्नमेंटनी काढलेला. कशाला दिली त्यांना जमीन 8.5 एकर मोक्याची जागा, आम्हाला दिसत नाही काय. आता किती जागा दिल्यात काढतो ना, पुन्हा रोज एक काढतो ना 5 दिवस, आणि त्याच्या पुराव्यानिशी काढतो, फाईल सकट काढतो. त्याने द्यावं उत्तर कोणाला द्यायचं असेल तर, आणि हाऊसमध्ये उत्तर द्यावं. आमची काही आमची तयारी आहे चर्चेची. नाही, हे महाराष्ट्र आणि हे जाणत आहे कोणाची संस्कृती खोटं बोलण्याची आहे, आणि गुगलवर गेला तर ते कोण फेकू आहेत, कोण खरं बोलतात, हे देशातील जनतेला ठाऊक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.